भाऊ, काल इंडिया आघाड्याची सभा पार पडलेली आहे. राहुल गांधींपासून सर्व नेत्यांनी सडन टीका केलेली आहे भाजपवरती. एकंदरीत काय प्रत्युत्तर आहे त्याला? तिथं टीका करणार नाही तर काय, कौतुक करेल. कौतुक करण्यासाठी ना त्यांची दिव्यदृष्टी आहे, दूरदृष्टी आहे, ना दीर्घदृष्टी आहे. त्यांच्या दृष्टीमध्ये खुर्ची एक खुर्ची, खुर्ची दोन खुर्ची, हे त्यांची त्यांची साधारणतः राजकारणाची व्याख्या आहे. भारतीय जनता पार्टीवर टीका करून त्यांना वाटतं की आपल्याला मतदान घेता येईल. तुम्ही बघा, त्या सर्व भाषणांमध्ये जेव्हा जेव्हा ते सत्तेत हो गए, त्या सत्तेमध्ये त्यांनी काय कर्तृत्व दाखवलं? दीनदुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय लोकांसाठी काय योजना केल्या? याच्यावर चकार शब्द काढला नाही की आम्ही देशाची आर्थिक स्थिती ही कशा पद्धतीने जगामध्ये कोणत्या क्रमांकावर नेली यावर ते बोलले नाही. माननीय मोदीजी आपल्या योजना सांगतात की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मी थेट 6,000 रुपये टाकले, 80 कोटी लोकांना मी मोफत धान्य देतो. काँग्रेसच्या काळामध्ये 1 एम्स होतं, आज 22 एम्स झाले. नॅशनल हायवे काँग्रेसच्या काळात एका दिवसामध्ये कधी 1/2 किलोमीटर, कधी 1 किलोमीटर व्हायचा. आज तुम्ही बघितलं असेल की एकेका दिवसामध्ये 28 किलोमीटर, 30 किलोमीटर, 30-30 पट आपलं वाढलं. मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल, मुंबईमध्ये अटल सेतू असेल, मुंबईसारख्या शहरामध्ये जिथं त्यांनी सभा घेतली त्या मुंबईमध्ये 2014 पहिली 11.4 किलोमीटर मेट्रो होती. आज आपण 235 किलोमीटरपेक्षा जास्त काम आपलं सुरू आहे. एअरपोर्ट असेल, विकासाची कामं मोठ्या वेगाने भारतीय जनता पार्टी, NDA आणि मित्रपक्षांनी केली. त्यांना सांगण्यासारखं एकच आहे, अतिशय निम्न शब्दाचा उपयोग करणे, नीच शब्दाचा उपयोग करणे. आणि कधी कधी तर एवढी मोठी चूक करतात की स्वतःच्याच कार्यकाळात ज्या काही गडबडी झाल्या त्या गडबडी हे मोदी सरकारच्या नावाने खपवण्याचा एक असफल प्रयत्न करतात. आणि अशा नेत्यांना बघितल्यावर वाटतं की अल्झायमर नावाची पॉलिटिकल बिमारी आता सुरू झाली आहे, ज्याला आपण विस्मरण म्हणतो. उद्धव ठाकरे भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणजे प्रथमच शिवाजी पार्कवर ठाकरे कुटुंबियांकडून अशा प्रकारे सुरुवात झालेली होती की हिंदू जमलेला माझ्या हिंदू मानवानो भगिनीनो, मात्र काल तो उल्लेख दिसला नाही. काल भारतीय म्हणून त्यांनी उल्लेख केलेला होता. असंघाची संघाचे घर काय होईल? स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हणूनच दूरदृष्टी लक्षात घेऊन म्हटलं होतं काँग्रेससोबत जेव्हा जावं लागेल तेव्हा माझं दुकान मी बंद करेल. आता याचा अर्थ योग्य पद्धतीने माननीय उद्धवजी समजू शकले नाही. त्यांचं दुकान आता धीरे धीरे बंद व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या शिवतीर्थांनी शिवसेनेची ती प्रखर वाणी ऐकली, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी आपलं आयुष्य तत्वासाठी, सत्यासाठी, सत्तेसाठी नव्हे आयुष्य अर्पण केलं, जे बाळासाहेब माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो म्हणायचे, त्या ठिकाणी आज त्यांना आपली भाषा बदलावी लागते. तर याला आपल्या तत्वचिंतनामध्ये आपण असंघाची संघ म्हणतो. दुसरीकडे आज सकाळीचं एक ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे आणि त्यांनी थेट टीका केलेली आहे भाजपवर की भाजप म्हणजे जुगारी पार्टी आहे, कारण ऑनलाईन गेमिंग जी कंपनी चालवते त्याने 450 कोटी रुपये भाजपला दिले आहेत. तुमचाही उल्लेख केला आहे की तुम्ही 2018 साली याच ऑनलाईन जुगाराची CBI चौकशीची मागणी केलेली होती, याला काय उत्तर द्या? असं आहे, हे सर्व ऑनलाईन गेमिंग हे काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू झालं. काँग्रेसनी अगं प्रोत्साहन दिलं. मी तर नेहमीच ऑनलाईन गेमिंग किंवा ऑनलाईन ज्यामध्ये लोकांची फसवणूक होते त्याच्या विरुद्ध आम्ही नेहमी राहिलो. पण या संदर्भामध्ये मी विधानसभेत, विधान परिषदेत जेव्हा प्रश्न आले 2006 काँग्रेसच्या राजवटीमध्ये एक मोठा घोटाळा झाला आणि या घोटाळ्याची CBI चौकशी, यामध्ये 5-6 कंपन्या आपला टॅक्स न देता आणि त्यांनी दाखवलेले जे पत्ते आहे ते सर्व काल्पनिक पत्ते होते. काँग्रेसने त्यांना या ठिकाणी ज्या पद्धतीने चौकशी 2006-07 करायला हवी होती ती केली नव्हती. आणि म्हणून आपण CBIला पत्र दिलं होतं की या संदर्भामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये ऑनलाईन गेमिंगमध्ये जो महाराष्ट्राचा टॅक्स बुडवण्यात आला आणि आज त्या कंपन्या कुठं गायब झाल्या, पण त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फ्युचर गेमिंग कंपनी नव्हती. भाजपची दुसरी किंवा आपण म्हणतोय की तिसरी ओव्हरऑल महाराष्ट्र संदर्भातली यादी कधीपर्यंत जाहीर होईल? कारण अनेक उत्सुकता ही लोकांना राहिलेली आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्यात किती जागा मिळतील, आतापर्यंत प्रचाराची तयारी कशी केली जाणार आहे,
नाही असं आहे, तिसरी यादी कधी जाई होईल याचं उत्तर मी कधीही देऊ शकणार आहे. ते तर आमचं शीर्षस्थ केंद्रीय नेतृत्व ठरवतं, पण तिसरी यादी या 2-3 दिवसामध्ये अपेक्षित आहे. कारण फॉर्म भरण्याची पहिल्या फेरीची जी मुदत आहे ती तर 27 पर्यंतच आहे. दुसरी फेरी, तिसरी फेरी आगा कागावधी आहे, पण गडचिरोलीची तिकीट घोषित करावी लागेल, रामटेकची घोषित करावी लागेल, भंडारा गोंदियाची करावी लागेल. मग अशा प्रसंगामध्ये अपेक्षा आहे की 20 तारखेच्या आत साधारणतः यादी घोषित होईल, आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा जातील त्या त्या पक्ष नेतृत्वाने, म्हणजे आदरणीय आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांनी आपापल्या जागा, त्याची गंत, त्याचे उमेदवार हे साधारणतः ठरवले. आणि म्हणून कुठेही हा प्रश्न उपस्थित होत नाही. काँग्रेस, उद्धवजीची शिवसेना व पवारांची जी शिल्लक राष्ट्रवादी आहे त्यांनीही कुठे जागा घोषित केल्या? आज तर त्यांची संख्या घोषित झाली, तिकिटा घोषित झाल्या. तिकिटा म्हणजे कोणत्या पक्षाला जागा जातील, उमेदवार त्यांचीही घोषित झाले नाही. तर ठीक आहे, त्यांच्याही उमेदवाराकडे आम्हाला लक्ष ठेवून निर्णय करावे. मला सर्व माहिती आहे असं, त्यामुळे नरेंद्र मोदी मला घाबरत असं काल राहुल गांधी यांनी विधान केलेलं आहे. ईव्हीएमवर सुद्धा संशय व्यक्त केलेला राज्याचं नाही. ईव्हीएमवर जर राहुल गांधींनी संशय व्यक्त केला असेल, अशा पक्षाला हजारो हजारो वर्ष मतदानच करू नये. ईव्हीएम कोणी आणग? ईव्हीएम भारतीय जनता पार्टीने आणग का? ईव्हीएम काँग्रेसने आणग. आणि तुम्ही जर देशाच्या एवढ्या महत्त्वाच्या विषयावर डोकं साबूत ठेवून जर निर्णय करू शकत नसाल आणि आज आरोप करता, तर हा आरोप भाजपवर नाही आहे, हा आरोप तुमच्या स्वतःवर आहे की तुम्ही नाकर्ते कसे आहात, तुम्ही देशामध्ये कसे निर्णय करतात. आणि आज ईव्हीएमवर खापर फोडताना कर्नाटक, हिमाचल जिंकल्यावर मग मात्र माननीय मोदीजींचा पराभव, स्वतः पराभूत झाले की ईव्हीएम. हा बागीशपणा आहे हो, हा अतिशय बागीशपणा आहे. म्हणजे स्वतःच निर्णय करायचा. आणि हे बघितलं आहे ना, आदरणीय पंतप्रधान असताना मनमोहन सिंगांनी केलेलं एक विधेयक स्वतः बाहेर जाऊन फाडलं. काय नेतृत्व आहे, मला कधी कधी यांच्याबद्दल कीव येते. सर्वात आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळते. सांगलीच्या जागेवरनं एकीकडे नाना पटोले म्हणतात आमचीच जागा आहे, उद्धव ठाकरेंनी तर एक उमेदवार देखील जाहीर करून टाकलेला आहे. कसं पाहता याच एकूणच दोघांच्या भांडणात आपला लाभ होईल त्या ठिकाणी सांगली? नाही, आमचा लाभ हो न हो, जनतेचा लाभ निश्चित होतो. यांचे खरे चेहरे लोकांसमोर येतात आणि त्या कारणाने जनतेची दिशा, सही दिशा, सही नीती, स्पष्ट निर्णय करणं सोपी होतं. आणि हा यांचा मूळ स्वभाव आहे, हा फक्त आता व्यक्त होतो आहे. यांचा हा मूळतः स्वभाव आहे की हे राज्याचा विकास करू शकत नाही, देशाच्या प्रगतीच्या मध्ये योगदान देऊ शकत नाही, फक्त देशाच्या प्रगतीमध्ये आळ कसं येत आहे हेच ते काम करतात. आपण बघितलं, प्रभू राम हा या देशाचा प्राण, देशाचा अभिमान, देशाचा गर्व, देशाची आस्था. राम मंदिराच्या वगैरे काय म्हणाले मला आश्चर्य वाटतं, म्हणजे हे काल्पनिक कथा आहे. आणि यांचाच एक खासदार लोकसभेत म्हणतो की रामनवमी को छुट्टी होणी चाहिए. अरे जर तुझ्या पक्षाला रामनवमी किंवा प्रभू राम मान्य नाही तर रामनवमी का सुट्टी कसा मागतो? तर मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की हे कन्फ्यूज पार्टी आहे. सी फॉर काँग्रेस, सी फॉर कन्फ्यूज, आणि सी फॉर चायना या देशाच्या विरुद्ध जे षडयंत्र करत आहे त्या षडयंत्रामध्ये माझी जनतेला अतिशय नम्र विनंती आहे की या सीच्या पासून सावध राहावं. शेवटचा प्रश्न, शरद पवार यांनी भाजप चले जाऊचा नारा दिलेला आहे कालच्या सभेतून, कशा प्रकारे याला पाहता जनता साथ देईल? भाजपा चले जाव म्हणजे शरद पवार साहेब जे म्हणतात त्याच्या उलट होतं. हे तुम्हीही साक्षीदार आहे, सर्व जनता साक्षीदार आहे. भाजपा चले जाव म्हणजे संसद में चले आव, हा त्याचा अर्थ धरायचा आहे. इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि शरद पवार साहेब काय म्हणतात हे समजून घेऊ शकत नाही. तुमच्याही बद्दल मला खूपच चिंता वाटते हो. शरद पवारनी चले जाव म्हटलं म्हणजे संसदेमध्ये नरेंद्र भाई मोदी चले आव, असा त्याचा अर्थ आहे. धन्यवाद.
मुनगंटीवर माडा लोकसभा मतदारसंघात रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी नाराजी पाहायला मिळत आहे. तिकडे विजयसिंह दादा मोहिते पाटील हे नाराज असल्याचं कळत आहे. काल गिरीश महाजनांनी भेट देखील घेतली. कसा हा तिढा नेमका सुटला? नाराजीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. नाराजी याचा अर्थ आपला एखादी इच्छा व्यक्त करणे म्हणजे काय ते नाराजी. एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला तेरा वैभव अमर रहे मा, अरे हा भाव घेऊन आम्ही काम करतो. श्रद्धा अटल बिहारी वाजपेयींनी आम्हाला सांगितलं आहे की तुटे मन से कोई खडा नाही होता, छोटे मन से कोई बडा नाही होता. ही तात्कालिक आहे. आता मगही लोकसभा दिली तर माझ्यासाठी नाराजी. अरे आता मी युद्धात उतरलो, आज चालू आहे मैदानात आणि काँग्रेसनी मागची जागा जिंकली या निवडणुकीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेत. भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल यासाठी मी निघालो विचाराची तलवार घेऊन. सुधीर भाऊ, कालच्या सभेमध्ये फक्त धारावी एक धारावी धारावी दोन धारावी एवढाच एक विषय सगळ्यात जास्त प्रामुख्याने चर्चेत राहिला, विशेषतः राहुल गांधींचा. म्हणजे पूर्ण देश म्हणजे धारावी आहे का असं त्यांना म्हणायचं आहे? नाही, एक गोष्ट समजून घ्या. हे सर्व यांना देवानी स्मरणशक्ती कमी दिली किंवा हे आपल्या सोयीचं राजकारण करतात किंवा पॉलिटिकल अल्झायमर झालं. आपल्या माहिती करता सांगतो, लोकसभेत सुद्धा अदानीचं नाव घेऊन मोदी साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला जातो. अदानी साहेबांचा इतिहास कधी बघितला का? 1993 काँग्रेसच्याच तात्कालिक मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांनी अदानीला मदत केली 10 पैसे मीटरनी कच्छची जमीन देऊन. छबीरदास मेहता जे शरद पवारचे अतिशय घनिष्ठ 1995 मुख्यमंत्री झाले, मुद्रापूर तेव्हा टेंडर निघाला. अरे तुम्ही अदानीला राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार 45,000-48,000 कोटीचं सोलारचं टेंडर देतं तेव्हा काही प्रश्न नाही. महाराष्ट्रात 2 वर्ष 8 महिने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं एक अभद्र सरकार होतं तेव्हा MSEB मधून काँग्रेसच्या ऊर्जा मंत्र्यांनी 1,000 कोटी रुपये दिले. तेव्हा अदानी हा मोदीजींचा मित्र नाही, तो तुमचा घनिष्ठ मित्र. म्हणजे दिवसा सभेमध्ये अदानीचं नाव घ्यायचं आणि रात्री मात्र अदानीसोबत गप्पा करायच्या, त्याच्यासोबत भोजन करायचं. ही तुमची जी नीती आहे ना, ही अतिशय वाईट नीती आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये जर काही चुका असतील तर त्या चुका काढल्याच पाहिजे, याबद्दल दुमत नाही. पण स्वतः अदानीच्या पाठीशी उभं राहायचं आणि भाषणात अदानीच्या नावाने शिमगा करत सत्तेची स्वप्न पाहायची, सत्तेच्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करायचा. जरा इतिहास काढा, अदानीला मोठं करण्याचं काम कोणाच्या राज्यात झालं हे इतिहासामध्ये शब्द अन शब्द फाईलमध्ये आजही लिहिलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.